दिवसा विजेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या राजू शेट्टींचे आंदोलन 14 दिवसांनी मागे घ्या या विषयावर राज्यभर जनजागृती दौरा करणार सरकारने मुदतीत निर्णय घ्यावा अन्यथा अंगडोंब उठेल. काल मंत्रालयात ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलने मागे घ्या, सरकारचे मागचे अनुभव चांगले नाहीत असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना दिवसा वीज हा आमचा पहिला प्रमुख मागणी होती आणि ती 10 तासाची होती. त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा MERCचे जे आदेश आहेत ते आदेश महावितरणच्या MD वाचून दाखवले आणि त्या आदेश असे आहेत की 8 तासापेक्षा जास्त जर का वीज शेतकऱ्यांना द्यायची असेल तर MERCची परवानगी घ्यावी लागेल आणि म्हणून MERCच्या परवानगीनंच 8 तासापेक्षा जास्त वीज देता येईल अशा प्रकारची भूमिका सरकारनं मांडली. येत्या आठवड्याभरामध्ये आम्ही शेतकरीच उन्हाळ्याचे दिवस आहेत, आम्हाला 8 तास वीज परवडत नाही म्हणून तातडीनं सुनावणी घ्यावी आणि आम्हाला 2 तास विजेची वाढवून मिळावे अशी मागणी करणार आहोत. आणि अशी मागणी जर आम्ही केली तर शासनसुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल अशा प्रकारचं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं. दुसरी मागणी, दिवसा वीज देणं कसं अशक्य आहे अशा प्रकारचे आकडेमोड करून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही एक प्रस्ताव तयार केलेला होता, त्या प्रस्तावानुसार 4 ते 11 या काळामध्ये विजेचं समान वाटप करता येतं आणि त्याच्यामध्ये यंत्रणेवर कुठंही ताण पडत नाही आणि डिमांड जी आहे ती 22-23 हजार मेगावॅटच्या पुढं जात नाही. हे कसं जात नाही याचं एक कोष्टक, याचं एक पत्रक आम्ही त्यांना काढून दाखवलेलं आहे आणि ते तज्ज्ञ लोकांच्याकडूनच आम्ही तपासून घेतलेलं आहे. हे चुकीचं आहे असं सांगा, अन्यथा आम्हाला अशा पद्धतीनं आहे ती वीज समान टप्प्यात वाटून द्या जेणेकरून 11 ते 4 आम्हाला या काळामध्ये शेताकडं जावं लागणार नाही. या संदर्भामध्ये अभ्यास करण्यासाठी म्हणून एक तज्ज्ञ IIT तज्ज्ञ समिती नेमतो आणि ही तपासणी करून जर IIT आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला तर या पद्धतीनं वाटप करायला सरकार तयार आहे, पण त्यासाठी आम्हाला 15 दिवस द्या अशी मागणी ऊर्जा मंत्र्यांनी केली. म्हणून आम्ही 15 दिवस थांबायचं ठरवलं आहे. वीज बिलं दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कॅम्प लावून आणि तो कॅम्प झाला का नाही हे मॉनिटर करण्यासाठी एक राज्य पातळीवर एक सक्षम अधिकारी नेमण्याची घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक मागणी आम्ही केलेली होती, 50% थकबाकीच्या 50% भरल्यास 50% माफ हे जे योजना आहे ही 31 मार्चला संपते, तिला मुदत वाढवून द्या कारण राज्यातला ऊस अजून उभा आहे आणि ते ऊस गाळपाला गेल्याशिवाय शेतकऱ्याकडे पैसे नाहीत आणि त्यामुळे त्याची मुदत जर वाढवली तर आणि बिलं दुरुस्त करून दिली तर तेही पैसे आम्ही भरायला तयार आहोत, तेव्हा त्याची मुदत वाढीची मागणी केली, त्याबद्दल शासन सकारात्मक. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.